माननीय पवारसाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो आणि भगिनीनो, मला असं वाटतं की गेल्या महिन्यामध्ये सहज बोलता पवारसाहेबांनी मला नुसतं आमंत्रण नाही तर प्रेमाने आणि आग्रहाने आमंत्रण दिलं. आणि मी विचार करत होतो की काय वेगळं असून असून काय असणार आहे कृषी प्रदर्शन. आजपर्यंत काय असं नाही की मी कोणतं प्रदर्शन पाहिलेलं नाही आहे. मुंबईमध्ये सुरामध्ये होतात, मोठे स्टॉल असतात, पवेलियन असतात, सगळं दिखावा खूप असतो, पण त्यातून नेमकं साधलं काय जातं हा एक प्रश्न असतो. आणि थोडीशी माझी कल्पना प्रामाणिकपणे बोलायचं तर याही प्रदर्शनाच्या बाबतीत तशीच होती. पण इथे आल्यानंतर मला कळलं की जर मी आलो नसतो तर एक मोठ्या अनुभवाला मी मुकलो असतो. कारण हे प्रदर्शन नुसतं प्रदर्शन नाही आहे, तर मरे जी काय आपण सफर घडवली त्याच्यात माझ्या लक्षात आलं की प्रात्यक्षिकासह हे प्रदर्शन आहे. म्हणजे जिथल्या तिथे नुसतं मोठं मोठं तत्वज्ञान सांगायचं, पुढे काय होईल ते काय होईल ते माहिती नाही, हे तत्वज्ञान आहे. तसं नाहीये, ही गोष्ट अशी केली तर काय होतं याचं प्रात्यक्षिक इकडे दाखवणारं कदाचित जगातलं माहीत नाही पण देशातलं हे एकमेव प्रदर्शन असेल. एक छोटी फिल्म आपण पाहिली आणि फिल्म पाहिल्यानंतर बोलण्यासारखं काय बाकी असं मला वाटत नाही. अनेकदा असं म्हटलं जातं की इवलेचे रोपटे लाविले दारी वगैरे वगैरे काय असतं ना, आता याचा वेलू गेला वगैरे, पण इकडे दिसतंय ते. आदरणीय पवारसाहेबांनी त्या काळामध्ये जो विचार केला आणि त्याची मुहूर्तमेढ रोवली, खरंच अभिमान वाटावं असं काम त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावरती जबाबदारी सोपवली त्यांनी करून दाखवलेलं आहे. मग राजेंद्रजी असतील, रणजितदादा असतील, अजितदादा आहेत, सगळं पवार कुटुंबीयच. राजकारणामधले जे काही मतभेद होते असतील, मतभिन्नता हा भाग वेगळा आहे, पण जे काम चांगलं झालेलं आहे आणि समोर दिसतंय ते नाकारणे याला मी करंटेपणा म्हणेन. आणि म्हणून मला आज खरंच अभिमान आहे की जसं आपण नेहमी बोलत असतो की जग बदलतंय, नवीन नवीन तंत्रज्ञान येते, टेक्नॉलॉजी येते, अनेक ठिकाणी नवीन मशीन्स येत आहेत, पण हे सर्व बघत आणि ऐकत असताना प्रश्न एक येतो की बाबा हे सगळे जे काही चाललेलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी येते, अमुक येते, तमुक येते, सगळं काही झाल्यानंतर सुद्धा अगदी 10-10 तास 12-12 तास काम ज्याच्यासाठी आपण करतो ते काम केल्यानंतर सुद्धा किंवा करत असताना पोटामध्ये जेव्हा कावळे ओरडायला लागतात तेव्हा कळतं की सगळं आपण कशासाठी करतो, दोन घास पोटात जाण्यासाठी. आणि मग तिकडे सगळं आपण जे काही विकास करत असू तर मग शेती जिथे आपल्याकडे दोन घास आपल्यासाठी पिकवणारा शेतकरी आहे, राब राब राबतो. या जागेचं जे तुम्ही सांगितलं दाखवलं तिकडे की इकडे काय होतं, ती फिल्म बघत असताना मला पवारसाहेब सांगत होते की ही जागा, ही इथली जागा, इकडे काय होतं, माळरान होतं, सगळी तडकलेली जमीन होती, पाण्याचा पत्ता नाही, आणि त्या माळरानावरती हे सगळं नंदनवन उभं करून दाखवलं हे काय सोपं काम नाही आहे, सोपं काम नाही आहे. आहे शेती हा आपला पारंपरिक एक व्यवसाय म्हणा, पेशा म्हणा, हजारो वर्षांपासून शेती चालू आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश मानतो आपण, आणि कृषीप्रधान देश म्हटल्यानंतर शेतीवरती जर काही एखादं संकट आलं, शेतीसमोर आव्हान आलं तर हातपाय गाळून नाही चढणार. जर इतर व्यवसायात आणि इतर क्षेत्रामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान असेल तर माझ्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि नवीन उपयोग करून घेण्याच्या गोष्टी जर येत असतील तर त्या का नाही स्वीकारायच्या. पूर्वीचा एक जमाना वेगळा होता, पूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या खूप फरक पडलेला आहे, पण त्या लोकसंख्येमुळे इतर सर्व गोष्टींवरती जो काय ताण येतोय, म्हणजे पाणी पुरत नाहीये. बरं, महत्वाचा मुद्दा असा की आपण चंद्रावरती जाऊ, मंगळावरती जाऊ, सगळीकडे जाऊ, पण पाणी ही गोष्ट अशी आहे की पाणी अजूनपर्यंत आणि पुढे सुद्धा कधी बनवता येईल असं वाटत नाही. ना पाणी आपण बनवू शकत, आणि जर का कोसळायला लागला पाऊस ना तर ते पाणी अडवू शकत. मग याचं नियोजन कसं करायचं, आणि याचं नियोजन केलं तर कमीत कमी पाण्यात, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न पीक हे कसं येतं, आणि ते येताना सुद्धा
त्याला एक दर्जा पाहिजे. काहीतरी लावलं आणि उगवलं आणि गेलं मार्केटमध्ये तसं नाही. दर्जेदार उत्पन्न, दर्जेदार उत्पादन जर का आपण इतर वस्तूंमध्ये करत असू तर माझ्या कृषीप्रधान देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत का नाही करायचं? आणि नेमकं हेच काम आपण सगळेजण करतात. जसं आमिरजी आपने कहा की मैं तो यहां सिर्फ सुनने के लिए आया था, मी पण तसंच, मी फक्त बघायला आणि ऐकायलाच आलो होतो. आता मुख्यमंत्री म्हटल्यानंतर दोन शब्द आपल्याला काही कळू ना कळू बोलावे तर लागतात. आणि मग बोलताना असं बोलायचं की लोकांना वाटतं काय मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले, कळलेलं काही नसतं, कळलेलं काही नसतं. पण असं बोलायचं की आता हे नवीन तंत्रज्ञान आहे, तुम्ही मला काय मुख्यमंत्र्यांचा अभ्यास आहे. पण हे तंत्रज्ञान खरंच आहे. बारीक 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 गोष्टी ज्या, म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर ते फुलांचे ताटवे बघितले, ते बघूनच पहिल्यांदी मन हरकून गेलं, बघूनच हरकून गेलं. आणि इथे म्हणजे मला लहानपण आठवलं की आम्ही लहान, मी लहान असताना गच्चीमध्ये स्वतः बाळासाहेब अगदी शेती नाही पण छोटे छोटे वाफे करून तिकडे मा आणि साहेब काहीतरी भेंडी टोमॅटो वांगी असे लावायचे. आता तुम्ही जे काय दाखवले, हल्ली नवीन एक पद्धत आलेलं व्हर्टिकल गार्डन, व्हर्टिकल गार्डन आहे ना आपल्या, आणि यांनी मला सांगितलं व्हर्टिकल शेती, व्हर्टिकल ॲग्रिकल्चर तुम्ही दाखवलं, फार्मिंग सगळं. ते फुलं लावायच्या ऐवजी जर का आपल्याला रोजच्या उपयोगाच्या भाज्या लावल्या तर घरच्या घरी या सगळ्या भाज्या मिळू शकतात. व्हर्टिकल ती शेती आली आहे. त्याच्यानंतर हवेतली शेती, म्हणजे मातीविना शेती, आता हवेतली शेती, शेती तर हवी आहे पण हवेमध्ये झाली तर आणखीन हवी आहे. तर ह्या सगळ्या शहरी भागातल्या सुद्धा गोष्टी, म्हणजे शहरामध्ये सुद्धा आपण राहत्या घरी करू शकू अशा गोष्टी इकडे दाखवत आहेत. ऑर्चिडची फुलं आहेत, ते 40 फूट उंच होणारे सगळे आपले टोमॅटोचे वेल आहेत. म्हणजे हे सगळं हा चमत्कार आहे. आणि ही चमत्कार करणारी, मी तर म्हणेन चमत्कार करणारी ही महाराष्ट्राची भूमीच अशी आहे की या मातीमध्ये चमत्कार जन्माला येतोच. आणि मी बसलो असताना मला दोन्ही दादा, म्हणजे अजित दादा आणि दादा भोसे, आपण सांगत होतात की चंद्रपूरचा तो शेतकरी, साधा शेतकरी, शेतकरी म्हटल्यानंतर आपण म्हणतो हा काय अडाणी, याला काय कळते, शाळेत नाही गेला, बुकं नाही वाचली. पण त्या अडाण्याचं सुद्धा ज्ञान ह्या अनेक विद्वानांना अक्षरशः तोंडात बोटं घालायला लावेल असं असतं. त्या चंद्रपूरचा एक साधा शेतकरी प्रयोग करून 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 त्यांनी तांदळाची एक अशी एक त्याला काय म्हणायचं, जातच वाण जात ही तयार केली. आणि त्याला विचारलं की हे केलंस तू, त्याला नाव काय द्यायचं, तर त्याने असं काहीतरी हात केला, त्या हातामध्ये घड्याळ होतं HMT चं, त्याला त्या नाव तांदळाला दिलं नाव HMT. ठीक आहे, त्यांनी त्याला वेळेवरती सुचलं नाही म्हणून HMT तर HMT घड्याळ होतं ना मॅम. पवारसाहेब मगाशी मला सुप्रियाने विचारलं की काय तुमचं घड्याळचं दुकान आहे का, म्हटलं नाही, घड्याळवाले माझे पार्टनर आहेत. पण सगळं कसं, त्या ती वेळ जुळून यावी लागते, नाहीतर काय उपयोग नसतो. तर अशी सगळी चांगली वेळ जुळून आलेली आहे. आणि ती जुळून एवढ्यासाठी मी आले की नुसतं आपल्या ह्या एवढ्या हास्यविरुणासाठी नाही आहे, तर मला असं वाटतं योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता ही आपल्या हातामध्ये आलेली आहे. इथे हे जी काही सगळी प्रयोगशीलता आहे, एक तर मी ठरवलेलं आहे की तुम्हाला कोणालाही, इकडे सगळ्यांना सांगणार तर मला कोण आज सोडणार नाही, पण तुम्हाला कोणालाही न सांगता मी इथे परत येणार आहे. जो आप करणे जा रहे ना आमिरजी, 4 दिन यहाँ रहना है, तो मैं तो 4 दिन मुश्किल है लेकिन आते जाते रहूंगा, जरूर रहूंगा. आणि मग इथे ज्या काही गोष्टी नवीन नवीन आलेल्या आहेत, मग ते ठिबक सिंचन असेल, शेततळी असतील, आणखीन काय असेल, शेतीसाठी जे काय करणं गरजेचं आहे ते हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि करायचंच, हे ठरवूनच मी हे करतो, हे करायचंच आहे. नाहीतर नुसतं आपण बघतोय दुष्काळ पडतोय, कधीतरी अवकाळी येते, गारपीट होते, आणि आम्ही नुसतं काय करायचं, जायचं पंचनामे करायचे, मग वेळेवरती नुकसान भरपाई दिली नाही दिली हे नाही चालणार. तर शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं हे केलंच पाहिजे आणि ते करणं हे सरकारचं काम आहे. आणि सरकार म्हणून आम्ही त्याला प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही, नव्हे ते देतो आहोत, हे सुद्धा आमचं ठरवलेलं एक काम आहे. आणि या कामासाठी
मला तमाम शेतकरी बांधवांचे आणि माता भगिनीचे आशीर्वाद पाहिजेत. हे हे काम सोपं नाही आहे. हे दिसतंय सगळं तंत्रज्ञान देणारी लोकं आहेत, शिकवणारी लोकं आहेत, पण जसं ते ठिबक सिंचनाचं पाणी त्या तळागाळात मुळापर्यंत जातं आणि त्या पाण्यातून त्या झाडाला योग्य असं खत पाणी खतसुद्धा आणि इतर औषधंसुद्धा दिली जातात, तसं हे काम आपल्याला सगळ्यांना मिळून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मी म्हणेन महाराष्ट्राच्या दिशेला बघून संपूर्ण देशातल्या मातीमध्ये हे झिरपवलंच पाहिजे आणि माझा संपूर्ण महाराष्ट्र, माझा संपूर्ण देश सुजलाम सुफलाम हे नुसतं बोलण्यापुरतं नाही तर ते करून दाखवण्याची हिंमत जी आपल्यामध्ये आहे ती हिंमत दाखवण्याची आता गरज आहे. आणि त्या हिमतीसाठी मला सगळ्यांचे म्हणजे मला म्हणजे त्याच्यात अर्थात अजितदादा पण आले आपल्याला सरकारला सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत. ते आशीर्वाद असू द्यावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.